आज आमच्या पक्षाची बैठक आहे आणि याच्यानंतर पुण्याच्या पब संस्कृती असेल, हुक्का बार असेल, आमली पदार्थ असेल, पण पुण्यात ना अख्ख्या महाराष्ट्रावर आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या पद्धतीनं आमली पदार्थ आज विकली जातात त्याच्यात प्रामुख्यानं पंजाब नंतर आता पुण्याचा नंबर लागतोय. आज करोडो रुपयाचा अंमली पदार्थ पुण्यामध्ये सापडतोय आणि पोलीस खात्याचं लक्ष त्याच्याकडे जात नाही. ज्या वेळेला एखादा कुठेतरी आपल्याला क्लिप येते किंवा कुठेतरी एखादा पत्रकार किंवा एखादा नागरिक ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला पोलिसांना जाग येते आणि 2 दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी बुलडोझर फिरवा, पण इतक्या दिवस का फिरवला नाही हा महत्वाचा मुद्दा आहे. आज विधानसभेचं अधिवेशन आहे, विरोधक त्याच्यावर चर्चा करतील. त्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं की बुलडोझर फिरवा, पण कुठेही अजून बुलडोझर फिरताना दिसले नाही. तात्पुरती मलमपट्टी म्हणून एखादा हॉटेलवर कारवाई केली, पण आज पुण्यामध्ये पब संस्कृती इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे. तर गेल्या 2-3 महिन्यापूर्वी एका कारने 2 मुलांना उडवलं आणि अल्पवयीन मुलगा होता आणि त्याच्यामध्ये पहिलीच एफआयआर फाडताना 2-2 एफआयआर फाडल्या गेल्या आणि त्याच्यामुळे पहिल्या एफआयआरमध्ये तो मुलगा सुटला आणि दुसऱ्या एफआयआरमध्ये कोर्टाने ताब्यात घेतला. हा सगळा सारासार विचार करता त्या तपास अधिकाऱ्याला खऱ्या अर्थानं फौजदारी गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, पण कुठल्याही परिस्थितीत फौजदारी गुन्हा न दाखल करता तात्पुरती मलमपट्टी म्हणून त्यांना निलंबित केले. या सगळ्या गोष्टीचा विचार करता पोलीस अत्यंत चुकीच्या पद्धतीनं पोलीस कारभार चालू आहे. वरिष्ठ जरी त्याच्यावर ऍक्शन घेत असेल तरी खालची जे पोलीस वर्ग आहे आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे. पुणे शहरामध्ये माणिकशन गुटखा कुठं मिळतो, गत कुठं मिळती, अंमली पदार्थ कुठं मिळतात, चरस गांजा आपू ज्या काय व्यसन आहेत ही सातत्यानं पोलीस खात्यातील लोकांना या सगळ्या गोष्टी माहिती असतात. तरी पण पुणे शहरामध्ये आज घराघरामध्ये घराच्या उमऱ्यावर येऊन अंमली पदार्थ येऊन थांबलेलं आहे आणि पुणेकर याच्यामध्ये चिंताग्रस्त आहेत. पुणे विद्येचं माहेरघर आहे, पुण्यामध्ये राष्ट्रीय नेते पुणे शहराने दिलेले आहेत. लोकमान्य टिळक असतील, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील, महात्मा फुले असतील आणि छत्रपतींचं पुणे आणि असे सगळे राष्ट्रभक्त त्या पुण्यामध्ये निर्माण करणारं पुणे आणि अशा पुण्याला आज कलंक लागण्याचं काम या सगळ्या पब संस्कृतीमध्ये होतोय.